जीवनात संघर्ष केला सराणी, जीवनात संघर्ष केला सराणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहानी, सुकन्या तुझी तेजस्वी कहानी। तू घराचा आधार तुझ्यामुळे झाला साऱ्यांचा उद्धार, पुरी सोसले तू नियतीचे घाव, ध्यासाने तुझ्या जिंकला सडा, स्वप्न झाले साकार उघड आता पापणे, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहानी। जेवणाच्या वेळची गुलाबी गोळी, चहाच्या वेळची पिवळी गोळी। चहा? अरे बापरे, चहा ठेवलाय? सुकन्या, अग साव साव, ही पोरगी पण ना चिराग, चिराग उठ। अरे किती पसारा करून ठेवलाय चिराग, अरे उठ ना चिराग। 7 वाजले, चहा थंड होतोय, लवकर घे। अरे उठ ना। काय ग ताई, तुला सकाळी लवकर जायचं असतं म्हणून तू सगळ्यांना उठवत बसतेस, झोपू दे ना मला। हे सांगतोय मी, 7 वाजलेत, उठा आता। अरे तुझ्या एवढं मी होतो ना, त्यावेळेला स्नान संध्या आटपून पोथी वाचायला बसायचो। अरे उठ आता, गाढवासारखा लोळत काय पडलायस? हो ना, तो गाढा बसला तरी तुम्ही त्याचे तीर्थरूप आहात हे विसरू नका। आणि हो, आज 7 तारीख आहे, तेव्हा पगार मागायला विसरू नका, कळलं? हो कळलं कळलं। चले, हसत काय बसलीस, माझी 7:40 ची लोकल चुकेल। काय बरं राहिलं? अरे आणि तुझी देवाची भांडी कस ग सगळं अगदी लक्षात राहत तुझ्या? अभ्यास म्हणा, ऑफिसातली काम म्हणा, घरकाम म्हणा, सगळ्यांसाठी सगळं करत असतेस बाळा। अग आत्या,
तूच म्हणतेस ना आपल्या माणसासाठी केलेली कामं मोजू नयेत म्हणून. आणि तू तरी आम्हाला कुठे काय करू देतेस, आईला तर काहीच करू देत नाही. तुझी आई जाऊ जाऊ दे, आता तो विषय नको जाऊ दे. आमचा दादा आहे ना, तो गरीब आहे म्हणून तिचं फावत. मग अशी बघितलंस ना. जाऊ देत गात्या, आईला एवढं सिरियस नको घेऊस. अगं जा, उशीर होतोय ना ऑफिसला. जा 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 लवकर. जा जा उशीर होईल, जा लवकर. येऊ मी. देवा गजानन, या मुलीला इतके सुंदर गुण दिलेस, इतकं सुंदर रूप दिलंस, थोडस नशीब दिलं असतस तर. ताई प्राची. अगं वेडाबाई, घाबरले ना मी. सॉरी ताई, पण तू कामाला जाण्याआधी एकटीला गाठायचंच होतं. का ग ताई, मला की नाही 150 रुपये हवेत ग. 150? अगं हळू बोल. कशाला असं काय करते ताई? तुला माहित नाही परवा रात्री मला आईने किती लेक्चर सुनवलं. नाचणं गाणं आपल्या अख्ख्या खानदानात कोणी केलं नाही. शोभतं का तुला हे? अगं लोक काय म्हणतील. व्हॉट एव्हर, डॅश डॅश डॅश. प्राची, आईबद्दल असं बोलू नकोस. पण मी तरी काय करू ग ताई, ती नेहमीच असं करते. ताई, आमच्या कॉलेजमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे, ते ही इंटर कॉलेजचं. ए ताई, दे ना ग मला पैसे प्लीज प्लीज. हे घे. वा छान, इतके दिवस मला वाटत होत आमची ज्येष्ठ कन्या प्रामाणिकपणे सगळा पगार आपल्या आईच्या हातात देते, पण सत्य काही वेगळंच आहे. अग आई, खरं म्हणजे मला खरं खोटं काही सांगू नकोस. महिना अखेरीस इतके पैसे तुझ्याकडे आलेच कुठून? आई, मी तेच सांगतेय की हे पैसे पगारातले नाही आहेत. काय पगारातले नाही आहेत? मग आणलेस कुठून? अग ते माझ्या ओव्हरटाईमचे पैसे आहेत. त्या दिवशी मी मैत्रिणीकडे गेले होते, मुलाकडची मंडळी आली होती. कळतंय हा मला, पण मी म्हणते हे पैसे पगाराबरोबर दिले असतेस तर. अगं आई, माझी चप्पल जुनी झाली होती ना, 2 वेळा मी शिवून पण घेतली. म्हटलं या पैशातून नवीन चप्पल घ्यावी. ताई, अगं आमच्याकडे लक्ष देता देता तू स्वतःकडे किती दुर्लक्ष झालंय. नकोत मला ते पैसे. सुने, घे डबा घे आधी. वंस, पोळ्या छान तुपाने माखून वगैरे दिल्यात ना? नाही, भाजी कमवतीये तुमची, उगाच काही कमी नको पडायला. आई, पैसे देतेस ना ताईला? नाही नको, राहू देत. अगं प्राची, 2 दिवसांनी माझा पगार होणार आहे, तेव्हा तू भरा पैसे. येते आत्या. ये. सॉरी सॉरी भाई, थोडासा उशीर झाला. चल चल, नाही तुझी साचाई चुकेल, मला काय. सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी. चिराग, घरात शीळ घालू नये रे.
आई ए आई काय रे राजा आई मला 500 रुपये हवेत हं नाही नाही 1000 रुपये एवढे पैसे कशाला हवेत तुला अगं आई असं काय करतेस मला मोबाईल मध्ये रिचार्ज भरायचं आहे 1000 रुपयांचं अगं त्या अमोल आहे ना त्याची उधारी पण द्यायची हा अमोल कोण आता अगं तो नाक्यावरचा सायबर कॅफे वाला अमोल हो पण तू कशाला पैसे देणार आहेस त्याला अगं आई असं काय करतेस आपल्या घरी कम्प्युटर आहे का एक तर मला कॉलेजच्या प्रोजेक्टशी किती कामं असतात परत मेल्स पण पाठवायचे असतात हो रे हो हल्ली ना बरंच ऐकलंय ते ईमेल वगैरे पण त्याने तुझ्या मार्कांमध्ये फरक पडेल ना बस काय यावर्षी आपण सगळ्यांचा रेकॉर्ड तोडणार तोड रे तोड आई पैसे देतेस ना देते 1000 काय चांगले 2000 देते पण ना थोडे दिवस थांब का थोड्या दिवसानंतर काय लॉटरी लागणार आहे हां अरे तसं नाही रे म्हणजे ना माझ्याजवळ हळूहळू साचले ना की मग तुला देईन असं म्हणायचं होतं मला ते सगळं सोड आत्ता किती देतेस ते सांग थांब जरा दे ना लो हे घे किती आहे 500 शे अरे अरे चिराग अरे नाश्ता तरी उपाशी गेलंच माझं पोर हे सगळं एक दिवस असं अंगाशी येणार आहे ना वहिनीच्या या गधड्याला 500 रुपये दिले पण सुकन्याला चपलेसाठी 150 रुपये दिले असते तर देवा ए चिराग एवढे पैसे कुठून आणलेस रे कुठून आणले काय कुठून आणले मम्माने दिलेत कशाला अगं त्या अमोलची उधारी थोडी जास्त झाली ना आपलं प्रोजेक्टचं काम थोडं जास्त होतं कम्प्युटरवर प्रोजेक्ट शाण्या मला सगळं माहितीये तुझे त्या सायबर कॅफेमध्ये काय प्रोजेक्ट चालतात ते कळलं ना ए जास्त शहाणपणा करू नकोस निकचल ठीक आहे मीच सांगते मम्माला डेटिंग चॅटिंग फेसबुक ए सोमडे काय हवंय ते सांग 150 रुपये 150 हो मला डान्स कॉम्पिटिशन साठी हवेत तुझ्यासारखे नेटवर उडवायचं नाहीये अगं पण सुट्टे नाहीयेत ग 50 ठीक आहे नो प्रॉब्लेम 50 रुपये अगले महिने लोटवगी कळलं ए सोमडे बरं मग काय ठरवलंय तुम्ही नाही म्हणजे मी अजून तसा विचार करते अहो नुसता विचार कसला करताय कृती करा कृती हो ठीक आहे मी करते काहीतरी अच्छा मग निघू मी बरं बरं एक मिनिट एक मिनिट अहो हे कशाला उगाच हो असू द्या घ्या तुम्हाला गरज आहे याची बर
तुम्ही कशी वाटते साडी? महागडी वाटते. साडी महागडी वाटते. ते सवाष्ण म्हणून गेले होते ना, तिथे मिळाली. हो का? सवाष्ण म्हणून गेली होतीस? छान आहे मग साडी, छानच दिसते. आणि तू काय वहिनी, सुंदरच आहेस. तुला काय कुठलीही साडी सुंदर दिसते. आणि हो वहिनी, काय अगं, तुझ्या पश्चात एक माणूस आला होता. तो म्हणाला की अंजन गावचा निरोप होता असं सांगा वहिनीला. मी काय, मी सांगितलं. सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी. आज उशीरच झाला नाही? हो ना, थोडा वेळच झाला आवरायला. हो ना, अगं बाई बायका पण आल्यात, आवरून घेऊया आपण. वहिनी वाण घ्या. हो हो, अहो असू दे असू दे. परमेश्वरा, आनंदे मी आलोय ग. अंधेरी पासून बदलापूर पर्यंतचा प्रवास म्हणजे खरच. अहो चहा घ्या ना. आज अगदी स्वतः चहा आणायची तसदी घेतलीत. फक्त आणलाच नाहीये, बनवलाय पण मीच. हो वा, आज नशीबच उघडलं म्हणायचं. तुमचं बरं आहे हो, पण आमचं नशीब कधी उघडणार आहे कोणच ठाऊक. लग्न होऊन या घरात आले तेव्हा जसं तसंच आजही. दारिद्र्यच आमच्या नशिबात. तरीही झाला 23 वर्ष चांगला संसार झाला. हो झाला ना. सतत मिली काट कसर, पण आता बोलून काय उपयोग म्हणा. नाही नाही म्हणायचं असं म्हणतेस, पण बोलायचं मात्र विसरत नाहीस. हो माझ्या मिलीचं तोंड दिसतं तुम्हाला, पण राहवत नाही ना म्हणून बोलते. मी काय म्हणते, सुकन्या आता 24 वर्षाची झालीये, तिच्या लग्नाचं नको का पाहायला? नाही, तिच्या लग्नाची काळजी तू एवढ्यात करू नकोस. म्हणजे असं आणखी किती दिवस घरी बसवून ठेवणार आहात आपल्या लाडक्या लेकीला? अगं अगं असं काय करतेस तू? अगं तिला अजून चांगलं करिअर करायचंय, मोठा आर्किटेक्ट व्हायचंय तिला. हो पण वयही मोठं होत चाललंय, त्याचं काय? मी काय म्हणते, एखादं श्रीमंत घरचं मागणं आलं तर काय हरकत आहे पाहायला? मुळीच नाही. आता त्यात काय चुकलं माझं? मला नवरा नाही श्रीमंत मिळाला. निदान श्रीमंत जावई तरी, तुमच्या कारकुनीच्या पगारात जेमतेम संसार केला. निदान माझ्या पोरीच्या वाट्याला तरी श्रीमंती येऊ देत. तिच्या नशिबात श्रीमंतीच आहे, पत्रिकेत चांगला राजयोग आहे, पण तो स्वतःच्या कर्तृत्वावर. करिअर कॉन्शियस आहे ती, कळलं? कळलं. जरा कुठे मोकळेपणाने बोलावं म्हणते तर बर. मी जरा मोकळा होऊन येतो. काय करू
आज पण पगार नाही आणला. यांचं तर काय करायचं तेच कळत नाहीये मला. तिच्या नशिबाने आमचं भाग्य उजळलं तर उजळ, नाही तर लोक म्हणतील सावत्राई आहे, मुलीची जर्रा म्हणून चिंता नाही. जाऊ दे ग वहिनी, लोक काय असेही बोलतात आणि तसेही बोलतात. वंस तुम्ही यात नाक खुपसू नका. हा आमच्या घरातला मामला आहे. आश्रित म्हणून आले आहात ना तर गुपचूप आसऱ्याला राहा. उगाच इकडे तिकडे हात पाय पसरू नका. अगं आई, आज माझं पहिलं प्रोजेक्ट आहे. हो का? बरं. सुकन्या. यस सर. दिस इज रिडिक्युलस. ज्युनियर आर्किटेक्टची जबाबदारी जर सांभाळता येत नसेल तर बेटर रिझाईन. अरे बाबा, मोठा लफडा झालाय. लफडा का रे, काय झालं? तो भाल्या. भाल्या? बरं, आपल्या कामाचं काय झालं? मी बोलले सुकन्याच्या वडिलांशी, पण काय रिझल्ट? काय अहो, आउटपुटच मिळत नाहीये. सुने, आईची आठवण येते का? बाबा.